सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादंग झाल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेस या जागेवरून लढण्यास आग्रही असताना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील नाराज झाले त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला अशातच महाविकास आघाडीतील या वादामागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला या सगळ्या वादावर आराराबांचे पुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावर सांगलीच्या वादाला जयंत पाटील जबाबदार आहेत असं मला वाटत नाही घरातील नवरा बायकोची भांडण ऐकले माझं अजून लग्न झालेलं नाही आता झालेले सांगलीमधील गैरसमज लवकरच दूर होतील महाविकास आघाडीचे घटक आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करतोय असं रोहित पाटील म्हणाले आता असलेल्या सरकारबद्दलची चिड आम्हाला महाराष्ट्रात दिसत आहे तरुण वर्ग यावेळी कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील आणि एक चांगला संदेश देशभर जाईल असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे